नमस्कार, मी शेख याया, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपला स्वागत। आजचं विशेष बातमीपत्र पाहूया। नागपंचमी निमित्त मनसेच्या वतीने महिला पोलिसांना साडी चोळीचा आहेर। आता बातमीपत्र विस्ताराने। जनतेच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची व परिवाराची पर्वा न करता 24 तास तत्पर सेवा देणाऱ्या पोलिसांची वर्दीतली माणुसकी ओळखून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे व नागपंचमी सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष मॉन्टेसिंग जहागीरदार व पोलीस ठाणे मरकेलचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड यांच्या हस्ते महिला पोलीस कर्मचाऱ्यांना साडी चोळीचा आहार देण्यात आला। त्याचबरोबर स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देऊन हनेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बालाजी नाईकवाडे यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आलाय। आज पोलीस स्टेशनला पंचमी सणानिमित्त पत्रकार बंधू यांनी चांगला उपक्रम राबवून आमच्या पोलीस स्टेशनच्या सर्व महिलांना वस्त्ररूपी एक सत्कार केलेला आहे। त्यामुळे आमच्या पूर्ण पोलीस स्टेशन व महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून पत्रकार बंधू व मनसे चे कार्यकर्ते जे नागपंचमीच्या निमित्त आमचे सर्व मनसेचे देगलूरचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला सेनेचे पदाधिकारी यांच्यातर्फे आज देगलूर PS पोलीस स्टेशन देगलूर आणि मरखेल पोलीस स्टेशन अंतर्गत जे काही महिला कर्मचारी आहेत ते प्रत्येक सणावाराला त्यांना बंदोबस्त असतो त्यानिमित्त पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांना साडी चोलीचा उपहार देण्यात आला। अशा प्रकारे आज नागपंचमीचा त्योहार आम्ही साजरा केला। नवनिर्माण सेनेमध्ये या पूर्ण याच्यामध्ये महिलांच्या नागपंचमीच्या निमित्तानं ते घरी साजरा करू शकत नाहीत म्हणून या यांना आम्ही साडी चोळीचं हे जे आयोजन केलेलं आहे। यावेळी पोलीस ठाणे मरखेल येथील पोलीस कर्मचारी PS कुंभारे, गुडमुलवार, बरबडेकर, संभाजी पाटील, सिद्धेश्वरे, महिला कर्मचारी उपाध्यक्ष बबलू टेकाळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राजू बर्डे, उपाध्यक्ष प्रमोद दंतुलवार, मनोज चव्हाण, महिला उपाध्यक्ष सुरेखा पटवारी, जिल्हा सचिव प्रवीण मंगनाळे, देगलूर तालुका अध्यक्ष गजानन बरसमवार, शहराध्यक्ष चंदू अक्कमवार, उपाध्यक्ष गंगाधर बाशेटवार, श्रीकांत काळे, देगलूर उपाध्यक्ष मोजम फारुकी, गंगाधर बंडेवार, आनंद कामशेट्टे, बलभीम रावसाहेब, शेतकरी सेनेचे अध्यक्ष विजय देशमुख, उपाध्यक्ष रमाकांत बेंबरेकर यांच्यासह शहरातील पत्रकार सादिक मरकेलकर, सद्दाम शेख, भगवान काळे, श्रीराम पाटील, गजानन पापुलवार, मारुती मोरेवाड हे उपस्थित होते। प्रल्हाद नाईकवाडे यांच्यासह माझा महाराष्ट्र लाईव्ह देगलूर।